सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित आणि श्रीमती लक्ष्मीबाई सदाशिवराव खाक वाचन मंदिर रत्नागिरी आयोजित रत्नागिरीतील लेखक राजेंद्र कुमार खाक यांच्या मन धागा धागा या पुस्तकाचं प्रकाशन रविवारी संपन्न झालं। मराठी भाषा समृद्ध झालीच पाहिजे, प्रत्येकाने मराठी साहित्य वाचावीत, प्रमाण भाषेमधील साहित्य अधिक वाचायला आवडतात आणि कथा लिहिणे देखील सोपं जातं, कथा लिहिताना अनुभव असणे महत्त्वाचं असतं, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रकाश देशपांडे यांनी दिली। यावेळी प्रमुख प्रकाशक व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर सुकटणकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, डॉक्टर दिलीप पाखरे, लेखक राजेंद्र कुमार खाक आदी उपस्थित होते। ह्या मित्रांबरोबर फिरताना दंगा मस्ती धमाल सगळं मी करत होतो, पण मी आजूबाजूची माणसं वाचत होतो, ती मनात कुठेतरी साठवून ठेवत होतो आणि ह्या सगळ्यांचं जे काय वेगळेपण आहे हे साचलेपण माझ्या मनात राहिलं होतं। त्यानंतर नोकरीनिमित्त मी चिपळूणमध्ये गेलो। आजच्या या पुस्तकात एक कसा योगायोग आहे बघा, आजच्या या पुस्तकामध्ये एक रक्षाबंधन नावाची जी कथा मगाशी महेंद्रभाई बोलला आणि डॉक्टर पाखरे म्हणाले, तर ती कथा माझी पहिली प्रसिद्ध झाली, नागपूरच्या नाही मुंबईच्या एका अंकात प्रसिद्ध झाली, त्याचं नाव होतं त्यावेळी राखी। आणि ते प्रसिद्ध झाल्यानंतर मी एक धाडस करायचं ठरवलं की आपण कोणातरी चांगल्या व्यक्तीला हे दाखवायचं, कारण मला काहीच पटत नव्हतं की हे बरोबर चूक। आणि ती कथा मी चिपळूणला लोटिस्मामध्ये घेऊन गेलो, जिथं आजचे आपले अध्यक्ष प्रकाशजी देशपांडे सर कायम बसलेले असायचे, त्यांच्या समोर जायची सुद्धा मला भीती वाटायची, म्हणजे आम्हाला बरेच जणांना की त्यांच्याजवळ जाऊन साहित्यावर काय बोलायचं, कारण ते चालते बोलते एन्सायक्लोपीडिया आहेत, मला वाटतं त्यांना ओळखणं सगळ्यांना माहीत आहे। आज मी अगदी बिंदास बोलतोय त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल, पण त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती ते मला आठवलं। मी ती कथा घेऊन गेलो त्यांच्याकडे, ते लोटिसमध्ये त्यांची एक रूम असायची, त्या रूममध्ये बसलेले असायचं, लोक सर विचारलं हां ये ना का, मी एक कथा लिहिली। हो काय म्हणतोस पुढे आहे कथा, म्हटलं प्रसिद्ध झाले, अरे हो पण दाखवशील की, मी जाऊन सांगितलं की तुझं हे कथालेखन म्हणजे काय आहे, मला वाटतं आत्मचिंतनपर असं काहीतरी मला त्यावेळी सांगितलं होतं। आणि मला इतकं बारीक सारीक कथांचं कथांमधले काही आकर्षणं वगैरे सगळं काय होतं त्याचं विश्लेषण करून त्यांनी सांगितलं की जे अर्ध माझ्या डोक्यावरनं गेलं आणि अर्ध मी आत्मसात केलं, पण तो जो एक परिस्पर्श होता ना तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल